नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण कोंबडी पालन कसे करावे याबद्दल माहिती घेणार आहोत। कोंबडी पालनामध्ये आपल्याला जे काही अडचणी येतात त्या अडचणी आपण दूर केल्या तर नक्कीच आपणाला त्यामध्ये फायदा होऊ शकतो। तर शेतकरी बांधवांनो, कोंबडी पालन हे शेतीपूरक व्यवसाय आहे। आपण या व्यवसायाच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतो। कोंबडी पालन करताना आपण योग्य ती काळजी व व्यवस्थापन केले तर नक्कीच आपल्याला त्यामध्ये यश मिळते। तर आज आपण विविध जातींची माहिती घेणार आहोत। जर आपण सुधारित जातींच्या कोंबड्यांचे पालन केले तर जास्त फायदा होतो। या जातींचं कमी खर्चात व्यवस्थापन करता येते। या कोंबड्यांची या अंडी व मांस हे देशी कोंबड्यासारखेच असतात। या कोंबड्यांना विकतचे खाद्य नाही दिले तरी चालते। यांना आपल्याकडे जे सहज उपलब्ध असेल ते खाद्य देऊ शकतो। यांच्या मांसामध्ये स्निग्ध पदार्थांचे प्रमाण कमी असते, तसेच यांच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता चांगली असते। तर शेतकरी बांधवांनो, या कोंबड्यांच्या मांसामध्ये जे आहे ते स्निग्ध पदार्थ जे असतात त्यांचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती चांगली असते व ते सहसा कोणत्याही रोगाला बळी पडत नाहीत। तर आपण पुढील प्रमाणे ज्या जाती आहेत त्या जातींची आज आपण माहिती घेणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपण गिरीराजा जी ही जात आहे त्या जातीबद्दल माहिती घेणार आहोत। यामध्ये नर पक्ष्याचे वजन 4 किलो असते, तर या जातीच्या मादीचं वजन हे 3 किलो असते। गिरीराजा कोंबडीबद्दल बोलतो आहे आपण। आणि याचे वार्षिक उत्पादन क्षमता अंडी देण्याचे जे आहे ते 180 आहे। अंडी व मांस उत्पादन याची क्षमता 180 इतकी आहे वार्षिक। आणि सरासरी 22 ते 23 आठवड्यांनी कोंबडी अंडी देण्यास सुरुवात करते। तर गिरीराजा कोंबडी ही जी आहे ती यामध्ये नर पक्ष्याचं वजन हे 4 किलो आणि मादीचं वजन हे 3 किलो असतं। आणि या जातीचं जी कोंबडी आहे ती मांस आणि अंडी या दोन्हीसाठी वापरली जाते। तर दुसरी जात जी जात आहे ती आहे वनराजा। वनराजा या जातीची कोंबडी जी आहे ती एका साखळीत म्हणजे एकसारखी आपल्याला 160 अंडी देतात। यांची जी प्रतिकार क्षमता आहे ती अतिशय उत्तम आहे। आणि ह्या ज्या वनराजा जातीच्या ज्या कोंबड्या आहेत त्या वेगवेगळ्या वातावरणात जुळवून घेतात, त्यामुळे त्या कोणत्याही रोगाला सहसा बळी पडत नाहीत। यांची रोगप्रतिकारक्षमता जी आहे ती अतिशय उत्तम असते। आणि आपण अनेक जात बघणार आहोत, त्या जातीचं नाव आहे ग्रामश्री। ही जात जी आहे ती अतिशय चांगली आहे। अंडी उत्पादनासाठी अतिशय ही जात ही उत्तम मानली जाते। 159 दिवसांनी आपल्याला ही जात जी आहे ती अंडी द्यायला सुरुवात करते। आणि याची वार्षिक उत्पादन क्षमता 180 अंडी इतकी आहे। तर ही जात जी आहे ती अतिशय चांगली आहे। आणि ही जात ग्रामश्री जात ही अंडी उत्पादनासाठी अतिशय उत्तम मानली जाते। कृषी ब्रो ही जी जात आहे ती सुद्धा अतिशय उत्तम मानली जाते। या कोंबड्या उष्ण वातावरणात स्वतःला जे आहे त्या जुळवून घेतात। आणि यांचे मांस जे आहे ते अतिशय उत्तम असते। मांस उत्पादनासाठी कृषी ब्रो ही जात जी आहे ती वापरली जाते। आणि ह्या कोंबड्यांची सुद्धा रोगप्रतिकारक क्षमता अतिशय चांगली असते, त्यामुळे ह्याही कोणत्याही रोगाला बळी पडत नाहीत। या कृषीब्रो जातीच्या कोंबड्या ज्या आहेत त्या अति विविध रंगामध्ये उपलब्ध असतात। आणि यांचं मांस जे आहे ते अतिशय उत्तम असतं, त्यामुळे मांस उत्पादनासाठी ही जात वापरली जाते। पुढची जात जी आहे ती अपकॅरी। अपकॅरी जात ही सुद्धा अतिशय सुधारित जात आहे। या जातीचं वैशिष्ट्यसुद्धा इतर खूपच आहे। ही सुद्धा इतर हवामानाशी जी आहे ती अति जुळून घेते। म्हणजे प्रत्येक हवामानामध्ये ही जात जी आहे ती टिकते व आपला कस जो आहे तो चांगला ठेवते, म्हणजे ती आजारी पडत नाही। ही जात जी आहे अपकॅरी जाती जी आहे परसबाग येथील कुक्कुटपालनासाठी अतिशय उत्तम आहे। आणि ह्या जातीच्या विविध उपजाती आहेत, म्हणजे या अपकॅरी या जातीमध्ये सुद्धा उपजाती आहेत। आणि ही जी जात जी आहे ती 130 दिवसानंतर अंडी देण्यास सुरुवात करते।
आणि ह्या जातीची जी वार्षिक अंडी उत्पादन क्षमता आहे ती 180 इतकी आहे. आणि ही जात जी आहे ती अतिशय रोग प्रतिकारक क्षमता अतिशय उत्तम असल्यामुळे यांच्यामध्ये अंड्याचं वजनसुद्धा अतिशय चांगलं असतं. या पक्ष्याचं अपकॅरी पक्ष्याचं कोंबडीच्या जे एका अंडीचं वजन जे आहे ते 52 ते 55 ग्रॅम इतकं भरतं. म्हणजे एक अंडं जे आहे ते 52 ते 55 ग्रॅम इतकं असतं. आणि ह्या ज्या अंड्यांचा रंग जो आहे तो करडा असतो आणि याची गुणवत्तासुद्धा अतिशय उत्तम असते. त्यामुळे जाती अतिशय उत्तम मानली जाते. तर शेतकरी बांधवांनो, या ज्या जाती ज्या आहेत त्या अतिशय उत्तम आहेत आपल्या याच्या म्हणजे कुक्कुटपालनासाठी. आपण जर योग्य नियोजन करून योग्य खाद्य जे आहे ते व्यवस्थित आपण कोंबड्यांना पुरवलं तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये भर पडू शकते. कोंबड्यांच्यासाठी पाण्याची उत्तम स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी, त्यामुळे त्यांचा पाण्याचा जे गरज आहे ती त्यामध्ये भरून निघेल. तर शेतकरी बांधवांनो, कुक्कुटपालन अतिशय आपणाला महत्त्वाचा व्यवसाय आहे, शेतीपूरक व्यवसाय आहे, त्यामुळे आपणाला यातून अतिरिक्त उत्पादन मिळू शकतं व आपणाला त्याचा हातभार मिळू शकतो. आपण आपल्याला जर अधिक माहिती याविषयी माहिती हवी असेल तर तुमच्या जवळच्या आपण कृषी अधिकाऱ्याची भेट घेऊ शकता, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण याचं पालन करू शकता. आणि यासाठी विविध योजना असतात, म्हणजे काहीतरी अनुदान असतं, असं प्रकारचं अनुदान मिळवून किंवा काही योजना ज्या आहेत त्या आपण त्या कृषी अधिकाऱ्यांच्याकडून समजावून घेऊन जर आपण या व्यवसायात उतरलं तर आपणाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून चांगली माहिती मिळाली असेल. आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये कुक्कुटपालनाला खूप महत्त्व आहे, तुम्ही नक्कीच याचा फायदा करून घ्याल. तर शेतकरी बांधवांनो, अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, आम्हाला सपोर्ट करा. तुमच्याही जवळच्या शेतकरी मित्रांना सांगा की आमचे चॅनल सबस्क्राईब करा. या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अतिशय नवनवीन माहिती सांगितली जाते जेणेकरून तुमच्या शेतीमधील उत्पादन वाढू शकेल. तुमच्या जवळच्या नातलगांनासुद्धा सांगा की आमचं चॅनल सबस्क्राईब करा. तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या सूचना पाठवा, मी नक्कीच तुम्हाला त्यामधून रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तर शेतकरी बांधव, नक्कीच आमचे चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात असाच नवनवीन माहितीसह. तर शेतकरी बांधवांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.